करवीर तालुक्यातील गांधीनगरसह तेरा गावांना पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या दरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं हजार लिटर सात रुपयांची वाढ करून ते एकोणीस रुपयांपर्यंत नेलं होतं यासंबंधी ग्रामस्थांची नाराजी लक्षात घेऊन आमदार अमल महाडिक यांनी आज मुख्यमंत्री पाणीपुरवठा मंत्री, मंत्री आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊन ही दरवाढ कमी करण्याची मागणी केली या मागणीची दखल घेत शासनानं आज त्यात साडेतीन रुपयांची कपात केली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं गांधीनगरसह तेरा गावच्या पाणीपट्टी दरात नुकतीच वाढ केली आहे यासंबंधी दोनच दिवसांपूर्वी करवीर शिवसेना शाखेच्या वतीनं जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणी दरात कपात करण्याची मागणी केली होती जीवन प्राधिकरणानं हजार लिटरला बारा रुपयांचा दर एकोणीस रुपयापर्यंत वाढवला होता ग्रामपंचायतीचे विविध खर्च धरून हे पाणी ग्राहकांना तेवीस रुपये दरानं पडणार होतं यामुळे ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली नाराजी आज आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री पाणीपुरवठा मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणली पाणी दरवाढ कमी करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली या पत्राची दखल घेत यापुढं हजार लिटर मागं पंधरा रुपये पन्नास पैसे असा दर आकारण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला दिले आहेत